Eu era. Jeopardy. नमस्कार जनता, वेलकम बॅक टू मी वेलकम बॅक टू द फॅमिली ट्रॅव्हलिंग ब्लॉग. आज आहे ना खूप खास दिवस आहे. काय खास दिवस बायको? आज आहे, आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि माझी व्हॅलेंटाईन माझ्या बरोबर कार मध्ये चाललेली आहे कुठेतरी बाहेर. बायकोला मी परत ऑफिसला सोडायला चाललेलो आहे. आज आपला 30 डेज चॅलेंजचा सेकंड डे आहे आणि या सेकंड डे मध्ये बायकोला परत मी ऑफिसला सोडायला चाललोय. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी बायको माझ्यापासून लांब चाललेली आहे. याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? लांब नाही चालली मी, ऑफिसला जाऊन परत येणार आहे. येस, ऑफिस वरून ती जोपर्यंत तोपर्यंत मी टाकलेला आहे हाफ डे. हाफ डे टाकलेल्याच आता बघू काय फायदा होतो. बायकोने आम्हाला जर असं टाइम दिला तर आम्ही काहीतरी थोडस काहीतरी मजा करू शकू. हाफ डे मध्ये माझा ऑफिस संपून जाईल. हा एक्झॅक्टली, तर त्यासाठीच तो प्लॅन होता. येस. तुला, अरे बापरे, आमचा रस्ता जेएम झालेला आहे. जेएम ते पण पाण्याचे टंकर ने, राजलक्ष्मी वॉटर टँकर. आणि व्हॅलेंटाईन डे मला तर आहे ना, माझा लास्ट टाइमचा व्हॅलेंटाईन आठवतोय. बायको तुला आठवतोय का ग लास्ट टाइमचा? लास्ट आपला मागचा व्हॅलेंटाईन डे लाईव्ह म्युझिक होत. तो मागचाच होता का? हां ग. अरे हा यार, इंदोरचा व्हॅलेंटाईन आपला फर्स्ट व्हॅलेंटाईन होता ना तो. एक तोच आठवतो मोस्टली. इतका ऑसम होता ना, म्हणजे माझ्या लाईफ मधला फर्स्ट व्हॅलेंटाईन होता. आणि त्यानंतर आम्ही जी इंदोरला गल्ला गेलेली, तुम्हाला आहे ना मी थोडीशी झलक म्हणून इथे लिंक दाखवून देईन किंवा रील होता तो, एक भारी रील होता, मस्त गेलेला. मी पूर्ण इंदोर पण कव्हर केलेला आणि आम्ही मज्जा केलेली. मज्जा म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ फुल पार्ट्या पार्ट्या मज्जा झालेली तेव्हा. बाय द वे, तुम्ही सिंगल असाल, तुम्ही मिंगल असाल, तुम्ही मॅरिड असाल, तुम्हाला सगळ्यांना व्हॅलेंटाईन डे ची हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आणि माझी व्हॅलेंटाईन, हॅपी व्हॅलेंटाईन डे बेबी. हो, परत रस्त्यात आपल्याला आलेला आहे अडथळ. लेट सी. हो, गाडी बंद पडलेली आहे. पकड जरा आमचा कॅमेरा. अशा प्रकारे अडथळीच्या रस्त्यातून काढलेला आहे गाडी. मी व्हॅलेंटाईन डे साठी पिंक पिंक झालेला आहे, जरासा पिंकिश पिंकिश व्हॅलेंटाईन डे सुरू. बाकी तुमच्या पण काय व्हॅलेंटाईन डेच्या काही खास मेमरी असेल तर आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि 30 डेज चॅलेंज मध्ये ना एक्साइटमेंट यायला लागलेली मला मस्तपैकी, व्हिडिओ बनवायला करायला आपले कंटिन्युअस फ्लो चालू झालेले आहेत. नक्कीच कमेंट मध्ये पण सांगा आज काय करायचं. बोल बायको, काय प्लॅन करायचं? वो डायरेक्टली दिखाएंगे. अच्छा, प्लॅनिंग झालेले आहे आमचे. बघू आता काय काय करता येतं. किती किती होतात किती किती होतात ऍक्च्युअली 3-4 अशा गोष्टी प्लॅन केलेल्या आहेत पण शेवटी कामावर असतात. आमचं काम कसं की ऑन द स्पॉट ॲडॉक काम असतात, त्यामुळे कधी कधी कॅन्सल होतात आमचे प्लॅन, कधी कधी जास्त वेळा कॅन्सल होतात आमचे प्लॅन. चलो घरी आले आहे मनी साहेबांची. काय धावपळ चालली, काय मजा चालू आहे. थोडंसं त्याला खायला दिलेलं आहे पण आज आहे ना, बघू शकतात आत्ता वाजलेलं आहे 1. मी चालू केलेलं आहे ऑफिस लवकर कारण की आपल्याला व्हॅलेंटाईन डेसाठी जरासं ब्रेक टाकायचं आहे, लवकर निघायचं आहे. पण लवकर लवकर म्हटलं थोडंसं पॉज घेऊन घेऊ, थोडं काम लवकर स्टार्ट करून घेऊ. सो उगाच आहे ना कामाचं बर्डन दुसऱ्या दिवशी नाही असला म्हणून ना पटापट काम चालू करून घेतो. भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. ऑफिसमधून जरासं 1 मिनिट ब्रेक घेतलेला आहे. टाईम आहे आजच्या कोड्याचं, कोडं 7.2. सो मला सांगा असं काय आहे जे तुम्ही हातामध्ये धरू शकतात आणि ते पूर्ण घर भरू शकतं. हातात तुम्ही ते धरू शकतात आणि ते पूर्ण घर भरू शकतं. नो नो
ओळखा काय, बघू आज कोण हुशार आहे. नक्कीच जो पण बरोबर उत्तर देईन त्याला आम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये शाउटआउट करू. आणि आजचं कोडं तर झालेलं आहे, आता पुढचं काम करतो मी. आता ऑफिसला आहे ना, जरा माझा ब्रेक आहे ना थोडासा जास्त होऊन गेलेला आहे, त्यामुळे मी ब्रेक कंटिन्यू करून घेतो. लंच वगैरे झालेलं आहे, भेटू तुम्हाला थोड्याच वेळात. मनीच्या दर्शनाला कोण कोण आलेले आहे. बायकोने तर इथंच ऑफिस सेटअप करून टाकलेलं आहे. मी पण बाय ऑफिस इथं सेटअप करून डायरेक्ट टेरेसमध्ये आलेलो आहे. आम्ही मस्तपैकी चिल मारतोय. आत्ताच तुम्ही सासरे बुवा आणि सस्याची धावपळ बघून झालेली आहे. जाम दमवलंय, जाम दमवलंय मनीने, जाम दमवलं. मजा केली त्याने. किती धावला तो. 15 मिनिटाचा ब्रेक टाकलेला आहे कारण की बायकोने आणलेले मस्तपैकी कॉफी. आता यावेळी हँग नाही झालं, आमचे 3-4 टेक होऊन गेलेले. 3-4 टेक झालेले बायकोला असं उभं करून ठेवलेलं. यावेळी हँग नाही झाला. चलो ते बाय आयडियल सिनेरियो क्रिएट केलेला आहे. दोन कासा होऊन एक सत्याक. मनीला ना काहीतरी खायला सापडलंय म्हणतोय ना. सगळं सोडून हा का तू कुंडीमध्ये जायचा प्रयत्न करतोय. नाही हा नाही ऐकतच नाही, अजिबात ऐकत नाही. चल ना, चल की, चल की. जे पण हिरवं दिसेल ते खायला लागले. खायला लगेच खायला 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 मनी कोणी. A few moments later. आणि व्हॅलेंटाईन साठी मी तर रेडी झालेलो आहे. असं काहीतरी तुम्हाला लवकरच पूर्ण डिटेल मध्ये दिसेल. पण बायको सुद्धा रेडी झाली. बायको तर निघाली सुद्धा, सुटली सुद्धा ती. अगं थांब थांब, आलो 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 आलो. येस चलो चलो, आता दारात लावतो. लाईट बीट बंद करून टाकू. आमचा मणीराव, मणीरावाला आम्ही डायट फूड दिलेलं आहे मस्तपैकी. ब्रोकली बिकली खाऊन झालेली आहे मणीची. मणी ऐ, अरे मणी, मणी बाय 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 बाय. चला मणीला तर बाय करून झाले, ऐकत नाही तो. पटकन निघू आम्ही. We were rolling with the waves, let them crash down on me, and you showed me the way. The best things in life are free.